जे महाविकास आघाडीमधलं असणार आहे त्याच्यामध्ये बापात बाप नाही लेखात लेत नाही अशी असणारी अवस्था आहे. आम्ही मुख्यमंत्रीचे दावेदार आहोत असं जे आहे त्याच्यामध्ये एक छुपा गेम मला त्या ठिकाणी दिसतो आहे. म्हणजे जे जे इन्क्वायरीखाली आहेत तेच सगळे मुख्यमंत्र्यांचे दावेदार झालेले आहेत. दुर्दैवाने मी असं म्हणेन त्यांच्या सर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कर्तृत्व किंवा मिलिटरी कर्तृत्व जे आहे त्याची चर्चा जेवढी झाली नाही तेवढी त्यांना असं देवभोळ्या म्हणून असं जे उभं केलेलं आहे हे माझ्यावरती त्यांच्यावरचा असणारा अन्याय आहे. म्हणजे बाजीरावला चॅलेंज देणं एका बाजूला तुम्ही माझे भाऊ आहात पण चाल करून आलात माझ्याशी सामना करावा लागेल हे लेखी कळवणं हे फार मोठं धाडस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि हा त्यांचा जो इतिहास आहे लढाऊ इतिहास जो आहे तो लढाऊ इतिहास मला वाटतं या निमित्ताने बाहेर येईल असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि जो काही संतांच्या कालावधीमध्ये विशेष करून तुकाराम महाराजांच्या कालावधीमध्ये त्यांनी असं जे बंड केलं त्या बंडाच्या पार्श्वभूमीवरती हा हे जे बंड आहे राज्यघराण्यातलं किंवा राज्यकर्त्यांचं जे बंड आहे ते मोठं बंड आहे आणि त्याची चर्चा निर्माण होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. तुम्ही नांदेडला नांदेडला निघाला जशी जशी जवळ यायला लागली तसतसं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातले तिन्ही पक्षातील भावी मुख्यमंत्री झळकायला लागलेले आहेत. थोडा मोबाईल थोडासा मागे घ्या. पक्षातून भावी मुख्यमंत्र्यांची नावे पुढे यायला लागली. अनेक भावी मुख्यमंत्री सध्या महाविकास आघाडीचे समजतायत कसं पाहताय? मी असं मी जे महाविकास आघाडीमधलं असणार आहे त्याच्यामध्ये बापात बाप नाही लेखात लेत नाही अशी असणारी अवस्था आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न बघण्याच्या अगोदर त्यांनी असं आपल्या स्वतःतली असं सीट वाटप याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं तर अधिक त्यांना महत्त्वाचं राहील असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. नाही तर एका बाजूला असताना सीट वाटपाच्या संदर्भातली चर्चा नाही ते घोंगडं भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही मुख्यमंत्र्यांचे दावेदार आहोत असं जे आहे त्याच्यामध्ये एक छुपा गेम मला त्या ठिकाणी दिसतो आहे. आणि ते म्हणजे जे जे इन्क्वायरीखाली आहेत तेच सगळे मुख्यमंत्र्यांचे दावेदार झालेले आहेत. तुम्ही नांदेडला निघाला आहात ते माझ्या अंदाजाने हा ही ती घटना आहे ही घटना अत्यंत सिरियस आहे मी असं मानतो. तो असा जयंती करत होता आणि त्याच्यातून वैमनस्व निर्माण झालं आणि त्या वैमनस्वातून असा